पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवडचे डेक्कन अशी ओळख असलेला हा विभाग आयटी उद्योगातल्यांची या विभागाला पहिली पसंती. याच पिंपळे सौदागर मध्ये पारंपरिक राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय आहे राजकारणाचा प्रयोग पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये. प्रशस्त रस्ते, उंच उंच इमारती आणि असंख्य इमारतींच्या सोसायटीचा पिंपरी चिंचवड मधला सर्वाधिक विकसित आणि उच्चभ्रू भाग म्हणजे पिंपळे सौदागर. आय टी मधले बहुतांश कर्मचारी इथे राहतात. जवळपास 80% लोक इथे सोसायटीत राहतात. त्याचमुळे सोसायटीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक तरी प्रतिनिधी महापालिकेत असावा अशी अपेक्षा इथल्या रहिवाशांची होती. पण राजकीय पक्षांनी ती पूर्ण केली नाही. म्हणून इथल्या रहिवाशांनी एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि ते मैदानात उतरलेही. कसलाही झेंडा नाही, पत्रकं नाहीत, दिखाऊपणा नाही. हे उमेदवार आणि त्यांचे समर्थक सोसायटींमध्ये जातात आणि निवडून देण्याचे आवाहन करतायत. पार्टियां सब लोग ऐसे बोलते हैं कि एजुकेटेड लोगों को पॉलिटिक्स में आना चाहिए. हमने एजुकेटेड लोगों को आगे बढ़ाया और हमने पार्टीज़ को बोला आप इसमें से उम्मीदवार चुनो. जब उन्होंने नहीं चुना तो हमारे पास कोई और चारा नहीं रह गया और हमने सोसाइटीज़ की तरफ से एजुकेटेड लोगों का, जो लोग सोसाइटी में रहते हैं, अपनी समस्याओं को समझते हैं, उनका एक पैनल तैयार करके हमने अपक्ष उम्मीदवारी दी. सोसायटीकडून आम्हाला एक प्रतिनिधी मिळावा या अपेक्षेने त्यांच्याकडे मागणी केली होती, पण त्यांनी आम्हाला तसं दिलं नाही. म्हणून आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलं आणि हे सगळे म्हणजे इथले लोक एज्युकेटेड. प्रत्येक वेळी घराणेशाहीच असावी, त्याच्यात काही बदल व्हावा असं आम्हाला वाटलं. राजकीय पक्ष केवळ शिक्षित उमेदवारांनी पुढे या म्हणतात, पण प्रत्यक्ष घराणेशाही, पैसेवाले आणि गुंड यांनाच उमेदवारी मिळते. त्यांना चपराक देण्याचा प्रयत्न पिंपळे सौदागर मधले हे उमेदवार करतायत. त्यांना किती यश मिळेल हे सांगता येत नाही, पण पारंपरिक राजकारणाला छेद द्यायचा हा प्रयत्न आहे हे मात्र नक्की. पारंपरिक राजकारणाला छेद देत राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न पिंपळे सौदागर मधील हे रहिवासी करतायत. पण एकंदरीतच राजकारणाच्या या रणसंग्रामात या उच्च शिक्षित उमेदवारांना कितपत यश मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.